हिंदू धर्मात दिवाळीचा सण हा आनंदाचा सण मानला जातो। आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे। हा दिव्यांचा उत्सव वसुबारसपासून सुरू होऊन भाऊबीजच्या दिवसापर्यंत 5 दिवस चालतो। सर्वप्रथम वसुबारस या दिवशी गाय वासरांची पूजा करतात। त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देव, कुबेर देवता आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते। यानंतर नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो, ज्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करणे महत्त्वाचे आहे। तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी देवीची पूजा केली जाते। दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो। यानंतर शेवटच्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो। नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करणे महत्त्वाचे आहे, अशात पहाटे स्नान करण्याची परंपरा आहे। तर दिवाळी पाडवा कधी आहे? साधारणपणे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा केला जातो। गोवर्धन पूजा कार्तिक महिन्याच्या प्रतिपदा तिथीला होते। त्या मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते, तेव्हा लक्ष्मी मातेची कृपा राहते। म्हणूनच लक्ष्मीपूजनासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो असे म्हणतात। ज्याच्याकडे ज्ञान असते त्याच्याकडे धन असते, म्हणून गणपतीची पूजा केली जाते। तसेच अमावस्या तिथीला देवी लक्ष्मी कोणावर प्रसन्न झाली तर त्याला सुदृढ आरोग्य लाभते असे सांगितले जाते। अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो। त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो। पावसाळ्यातील समृद्धीचा, आनंदाचा आणि उत्सवाच्या कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो। या दिवसात सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणते लावले जातात, घराघरात आकाशदिवे लावले जातात। हिंदू धर्मात सणामध्ये सेलिब्रेशन सोबत निसर्गाला व पशुप्राण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना रुजवली जाते। दिवाळी सणामधील पहिला सण वसुबारस हा देखील त्याच उद्देशाने साजरा केला जातो। शेतीप्रधान भारतामध्ये घरात असलेले पशु धन प्रामुख्याने गोमाता आणि वारस यांची वसुबारसेला पूजा केली जाते। तिन्ही सांजेला ही पूजा करतात। यंदा धनोत्रयोदशी का साजरी केली जाते? तर हिंदू धर्माच्या पवित्र वेदांमध्ये आयुर्वेदाचाही समावेश आहे। या आयुर्वेदाची देवता धन्वंतरी याची पूजा धनतेरसला केली जाते, अर्थात धनोत्रयोदशीला केली जाते। धन्वंतरीची पूजासोबतच या दिवशी धनसमृद्धी लाभावी म्हणून कुबेराची देखील पूजा केली जाते। या निमित्ताने सोनं खरेदी केलं जाऊ शकतं। या नरक चतुर्दशी का साजरी करतात? तर महाराष्ट्रातील दिवाळ सणातील मोठा महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। या दिवशी नरकासुराचा वध करण्यात आला होता, त्यामुळे पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून प्रतिकात्मक नरकासुराचा वध करून हा दिवस साजरा केला जातो। हीच दिवाळीतील पहिली आंघोळ म्हणून देखील साजरी केली जाते। लक्ष्मीपूजन का केले जाते? दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे। घरात आर्थिक सुबकता राहावी म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते। दिवाळी पाडवा का साजरा केला जातो? 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा। या दिवशी पत्नी पतीचा औक्षण करते, बलिप्रतिपदा म्हणून हा दिवस साजरा केला जातो। त्यानंतर भाऊबीज का साजरी केली जाते? तर दिवाळी सणाची सांगता बहीण भावाच्या गोड नात्याच्या सेलिब्रेशनने होते। दिवाळीचे हे 6 दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात। एकमेकांच्या घरी जाऊन फराळा व ताव मारणे, भेटवस्तू देणे, दिवाळीत नाईट साजरी करणे हे सारं जल्लोषात साजरं केलं जातं। दिवाळीच्या निमित्ताने घरात आकर्षक रोषणाई केली जाते, दारात दिव्यांची आरस केली जाते। आपण यानंतर नरक चतुर्दशीला काय करावे, त्याचबरोबर दिवाळीत घरात काय काय करावे, कोणत्या गोष्टी केल्याने शुभ ठरेल, त्यासोबतच कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात, यासारख्या बऱ्याचशा माहिती मी घेऊन येणार आहे। त्यामुळे तुम्ही नक्की माझ्या चॅनलला भेट द्या। अलक्ष्मीला दुर्दैवी देवी म्हटले जाते। जिथे देवी अलक्ष्मीचा वास असतो तिथे दारिद्र्य असते हे मानले जाते, त्यामुळे माणसाचे आर्थिक नुकसान होते। हे टाळण्यासाठी नरक चतुर्दशीला काही उपाय करणे आवश्यक आहे। असे केल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होते, तसेच घरावर आर्थिक संकट येत नाहीत।
चला आता जाणून घेऊयात कोणकोणते उपाय आहेत ते। नरक चतुर्दशीच्या दिवशी करावयाचे काही उपाय। तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळेल। नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठून संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करून काही वेळाने स्नान करावे। चतुर्थीला माता लक्ष्मीला तेलात तर माता गंगा सर्व जलात वास करते असे मानले जाते, त्यामुळे या दिवशी तेल माळ आणि पाण्याने स्नान करण्याची परंपरा आहे। असे केल्याने दोन्ही देवतांचा आशीर्वाद मिळतो व घरात सुखशांती नांदते। अकाल मृत्यूची भीती नाहीशी होईल। नरक चतुर्दशीच्या रात्री यमासाठी दिवादान करण्याची परंपरा आहे। या रात्री यमाच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा लावावा। या दिवशी यमराजाला दिवादान केल्याने अकाल मृत्यूची भीती दूर होते असे मानले जाते। मात्र हा दिवा लावल्यानंतर त्याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे। अशा परिस्थितीत दिव्याची ज्योत वाढवली की घरी घेऊन जा आणि सुरक्षित ठेवा। 5 दिवसीय दिव्याच्या उत्सवात स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे। विशेषतः नरक चतुर्दशीच्या दिवशी असे मानले जाते की या दिवशी तुटलेले फर्निचर, निरुपयोगी बूट, फाटलेले कपडे इत्यादी अनावश्यक वस्तू घरातून काढून टाकल्या पाहिजेत। तसेच घरातील अंधाऱ्या ठिकाणी दिवे लावले पाहिजे। असे केल्याने घरातील वातावरण शुद्ध होईल, त्यामुळे तुमच्या घरी देवी लक्ष्मीचे आगमन होईल व लक्ष्मी माता कायमस्वरूपी स्थिर राहील। माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।